राज्यभरातील विविध भागातील हजारो आपत्तीहीन जोडप्यांसाठी वरदान ठरलेले भारतातील प्रतिष्ठित एम्स संस्थेमध्ये शैक्षणिक अनुभव घेतलेले बारामतीतील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ आणि वंध्यत्व निवारणतज्ञ डॉक्टर आशिष जळक आणि डॉक्टर प्रियांका जळक यांचे श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती. पुढारी झालं करून समजा उचापती एक घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती हे चांड चौकडीच्या करामती हे चांड चौकडीच्या करामती नमस्कार रसिक माय बापू. रसिक माय बापू आपल्या गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या टीम वरती आपण भरभरून प्रेम करत आहात. ज्यावेळेस आमच्याकडून अतिशय विनोदी कार्यक्रम तुमच्या पुढे सादर होतो त्यावेळेस भरभरून तुम्ही कौतुक सुद्धा करता आणि ज्यावेळेस आमच्याकडून भावनेच्या भारत चुकून एखादी गोष्ट जाते त्यावेळेस अतिशय नम्रपणे आमच्या कष्टाची जाणीव ठेवून नम्रपणे आम्हाला कमेंटमध्ये सूचना हे करता. आम्हाला खरंच तुमचा अधिकारवाणी स्वभाव आवडतो मनाला भावतो. म्हणून यापुढेही गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामतीची टीम पूर्ण तुमच्या ऋणात राहून असेच पुढे मनोरंजन करत राहील हीच मी ग्वाही देतो. रसिक माय बापू आपण कमेंटच्या माध्यमातून वेगवेगळे विषय सुचवत असता भविष्यात ते सर्व विषय आपण घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि रसिक माय बापू आम्ही वारंवार तुम्हाला काय विनंती करत राहणार आहे अद्याप जर आमचा कुणी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आजच आमचा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट मात्र द्यायला विसरू नका. सर्व रसिक मायबापांचे पुण्याचे एकदा आभार. काय चांदा वाचून दे चहा तुमच्या हाताला बाकी चवच वेगळे बर का. हा वा फोन अरे वा डॉक्टर साहेबांचा फोन. डॉक्टर साहेब नमस्ते गुड मॉर्निंग काय म्हणता काय बोलता. अरे वा गुड न्यूज गुड न्यूज. डॉक्टर साहेबांनी एकदम गुड न्यूज बाहेर दिली. बर 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 धन्यवाद डॉक्टर साहेब. तुम्हाला मात्र आमच्या घरी जेवण करायला यावं लागेल. हा सकाळी सकाळी चांगली खबर दिली. ओके काय झालं लईच खुश आहे तुम्ही आता. आपले डॉक्टर साहेब बारामतीचे त्यांना सांगितलं होतं मला 4-5 गुंठ्याचा प्लॉट बघा आपल्या गाण्याचं तिथं बंगला बिंगला होईल त्या दृष्टीने मी नियोजन केलं झालं काम रिजनेबल मध्ये देतो म्हणले. अरे कलेक्टर येणे आता तुम्ही बारामती मध्ये मस्त पैकी काहीतरी व्यवसाय करा आणि मी राजकारण करीन. मस्त तू कुणा सांगायचं नाही लोक नाही जळके असतात. राम 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 या वैल साहेब बाळू आता येत होतो इथं आलो ऐकत होतो गुड न्यूज आहे. गुड न्यूज म्हणजे काय रामो प्रयत्न करत राहिले ना भगवान के पास देर है लेकिन अंधेर नहीं है प्रयत्न दे परमेश्वर प्रयत्न केले ना यश हमकास है तसं तुम्हाला यश मिळेल. राम भाऊ बाळू तुम्ही प्रयत्न करत राहिला त्यामुळे यश आलं. तुला माहिती का
अरे रामभाव 10-15 वर्ष राबतोय, स्वप्न बघतोय. जे रामभाऊनी स्वप्न बघितलं त्याच कृतीत येतंय. याचं काय, रामभाऊचं कामच असे, लात मारीन तिथं पाणी काढीन. हाय का नाही, कष्ट केल्याशिवाय गुड न्यूज मिळत नाही बाळू. किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला. बघा मी पण सगळ्यांना सांगितलं जेव्हा राहणार नाही. हा अरे सांगू नको बाळू, शक्यतो कसं आहे लोकांना काय गोष्टी बघवत नसतात. डॉक्टरचा फोन झाला का डायरेक्ट, मग काय अजून चालतंय. सांग जाऊ दी. हा हा आता बघ, रामबाचा कोणीच नाश करू शकत नाही. काँग्रेस इलेक्शन मग रामबा काँग्रेस इलेक्शन. ओके 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 जाऊ. मला ते किती आनंद आला, डॉक्टर असे जळक मित्र आहेत आपले, त्यांनी काम केलंय. छोट्या अरे रामभाऊच्या घरात गुड न्यूज आहे, म्हणजे आपल्याला आनंद झाला पाहिजे. मित्र का कोण आहे यो? अरे सगळं झालं, आपण सगळ्याला सांगतो या. पण त्या अण्णाला फोन करायचं राहिला की करा की. अण्णा मला खावा द्यालं येदार यातनं फोन, त्याच्यात अण्णा म्हणून शेव केलंय शास्त्रे लावून दे मला काढून त्यातनं. चटा चटा लगेच पुढे जायचे, आपल्याला लय काम आहे ते. काय अण्णा ते. हॅलो अण्णा, अण्णा बाळासाहेब बोलतो, बाळासाहेब कांबळे सर. हा अहो कुठे अण्णा तुम्ही बाबा, मला कावाच्या नाही तुमची ध्यान होत या. अण्णा आनंदाची बातमी हा, जावाईने पराक्रम केला, इतके दिवस आपण त्याला खुशाल नावं ठेवतो राव. अरे काय सांगू पराक्रम, अहो आजोबा होणार आहे तुम्ही आजोबा. अहो लय काय सांगायचं, आनंद गगनात मावा ना इकडं कांबळेश्वरमध्ये लोकांच्या कळल्यापासून. अहो काय इतके दिवसाची तपश्चर्या फळाला आली म्हणायचं अण्णा. अहो बाळासाहेबांनी 5 किलो पेड आणल्या सातारा कंदी पेड, भारीतला खाव्यातला पेड आणलाय 5 किलो. दिसेल त्याला वाटतोय मोठीने पेड, मोठी ती वजन देतील तसं देऊन टाकतोय. काय सोपंय काय मित्राने एवढं मोठं काम केलं, नाव गावाला गाजावलं म्हणल्यावर पुरस्कार दिला पाहिजे त्यांना. तुम्ही कधी येता अण्णा, मी वाट बघतोय पकडा का तुमचे, मरून द्या बाकीचे घेणं देणं नाही. पुढच्या आठवड्यात येतोय काय, या 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 आणि आपलं घेऊन येताना. ठेवू का, बर 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 बर. नाही नाही आनंदाच्या भारत मी नाही नाही पेत थोडी थोडी ठेवू का. अण्णा म्हणतात बाळासाहेब आनंदाच्या भारतले पिऊ नका दारू. बाळा का 5 किलो पिढं सांगितले तू, केवढं सांगले तर हिडीव कॉल केलता का अण्णाला मी. हा फोनमध्ये दिसतात किती आणल्यात, म्हणायचं असतं बावळा डे काय तो. छोट्या माझ्यापेक्षा ओरचं डोकं चालवल्या थोबडी ना मी तुला. काय झालं बघ, इथं पहिला झाला का गेला, जाऊन दे मरून दे बघ. फेड कर आताच होई काडकी पेड, आपण नाही खायचं तर मरतो का. वाटायले ना वाटायचं आता सगळ्याला, तरी तू एखादी सगळ्याला काय करायचं माझे छोट्या. हा फास्ट डोकं झालं पाहिजे नाही, एक पेडा 10 जणांना पुरला पाहिजे. 10 जणांना माझा तू माझ्यापेक्षा जाणं झाला का तू. 5-6 दिवस पुरवायचा तेवढा बॉक्स. चला पप्या, आपल्या गावामध्ये ग्रामपंचायतीला कित्येक सरपंच आले आणि कित्येक सरपंच गेले आणि ग्रामसेवक बी बरेच तू बघितलेले. आता तू म्हणजे कसं आहे, तुला काडी बिडी ग्रामपंचायत सगळं काडी ना काडी माहिती आहे तुला. आणि गावाला पाणी पुरवठा होता ना, त्या पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकली का नाही, नाल्या साफसफाई आहेत का नाही, रस्ते स्वच्छ आहेत का नाही, हे सगळी खबर सरपंच ग्रामपंचायतीला देत जा. कारण काय, गाव आपलं आहे, गाव ही कसं निरोगी राहिलं पाहिजे, स्वच्छ राहिलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये सरपंच आणि ग्रामसेवकपेक्षा तुझी भूमिका लई मोठी मोठी आहे. आणि घरी येतात एखाद्या दिवशी.
पाटला आमच्या बारसा काय तुमचा पाटील माझी ए बघा अहो तुमचा बी आहे की आता माझ्या पैसे म्हणजे आमचा झाला पेड घ्या गाडी घेतली काय गाडी नाही आपल्या घरात आता आनंदाची बातमी झाली कोणाच्या रामभाऊच्या रामभाऊ का लोकांचा काय आपला तर रामभाऊ अरे रामभाऊ आता बाप होणार रे बाबू मी चुलता होणार रे तुम्ही आजोबा होणार रे दरा पेड घ्या पेड घ्या भरपूर खायला आणि आनंद साजरा करा अशी बेकार तोंड करू नका रामभाऊला पोरगा एवढंच होणार आहे काय पेक्षा मोठा होणार आहे तो पण पाटील केवढं मोठं मोठं खातो ना आपला रामभाऊला पोरग एवढंच होणार आहे ह्याच्या पेक्षा मोठं होणार आहे हा दुसऱ्याच्या घरात चुक झालं की आपलं वाय चुक मानायची मानाय पाहिजे ना दुसऱ्याच्या आनंदात मारे पाहिजे असं तोंड कर ना का नाही 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 पोत बरं देऊ का म्हणजे तुम्हाला सांगायला नाही आका गावात वाटतोय पेड बाळासाहेब अहो रामभाऊला आनंद झाला गावाला आनंद झाला मला बी आनंद झाला बाळासाहेब तुम्ही माझं तोंड गोड केलं काय गाणं तरी काय नाराज होतोय मोठ्या मनाचा पोरग आहे गाणं पण एवढं वैदा कस माहिती का लय दिवस प्रयत्न केला रामभाऊनी पण तालीम सोडली नाही त्याचं यश आलं म्हणायचं येऊ का हा प्रयत्नांची परमेश्वर तुम्ही वाकड का तोंड केलं नाही आनंदी आहे मी पेड वाटतो सगळ्याला काय वाटतं वाटा गावभर फिरून वाटतो थोडं पेड दे टाकी टाकतो म्हणजे गाव पाणी चला मला अजून लय लांब पोचायचे वस्ते वाड्याव सांगणार सगळ्याला अहो 15 वर्ष रामभाऊ प्रयत्न करत होत नीट बस की तुला लगा छोट्या चालू कर गाडी गाडी चालवायची की पाहिला रामभाऊच बाकी उजळलं मग तर आयला म्हणलं आता रामभाऊ का नाही छाती काढून गावामध्ये तुऱ्यामध्ये चालणार हो गायला म्हणलं खरंच बाळासाहेबांनी गुड न्यूज सांगितली बरं का पाटील लोकांचं लिखरू पडायचं कसं गाडी चालवतो बाळासाहेब बघितलं का नाही नाही अरे पियानाऱ्या माणसाचा लहान मेंदू लय जबरदस्त असतो हा तो सुद्धा ग्रामपंचायतीचा लहान मेंदू आहे गावात लक्ष द्यायचं आणि व्यवस्थित करायचं चालतं की आता जातो रामभाऊच लय चांगलं झालं मग गुड न्यूज मिळाली आपल्याला आता सगळी गावात सगळीकडे हिंडतो पाणी जिथं सोडा जाईल तिथं सांगतो गुड न्यूज सगळीकडे सांगतो कसं समजू शेठ सरपंच इथं नाही तर गावाला गेल्या तुम्ही थोडं लक्ष घाला लोकांच्या काय अडचणी आलेल्या नाही म्हणजे बस झालं अडचणी येऊन देत ना अध्यक्ष कसले सरपंचच नाहीत ना दोन दिवस गावाला गेले त्यांच्या जागी मी कारभार बघतोच ना म्हणजे त्यांचा एवढ्या अधिकाऱ्याने हे करत नाही पण लक्ष देऊन कुणाला पाणी कमी येणार नाही कुठल्या आळीला किंवा लाईटीचं काय असेल का कर्मचाऱ्याला कधी अडचणी येऊन देणार नाही जमत नाही तर कशाला दारू पिऊन गाडी चालवत आहो म्हणजे दाजी म्हणून करावं मारायचे 500 गाड्या दारात असल्या का कर ना का आपण शिकायल की हळूहळू आमच्या गाड्यांना काय झालं ठीक आहे जीवाला काय तुमच्या झालं तर बाळासाहेब एवढा हलका आहे काय आपल्याला घालालो सर कुठलं जात कळलं का नाही तुम्हाला काय काय बाळा पेड्या वाढतोय सगळ्याला कशा बदली बाळू दाजी पेड पाहिलं काय कशाच पेड आहे तर खान मग हे करा मग ह्याच्या बरोबर ओवा द्या किंवा घर छोट्या बाळासाहेब आम्हाला काय डायबिटीज आहे का तुम्ही अक्का अक्का पेडा खात आणि ही दिलाय एवढं देऊ का अक्क नाही नाही एवढं खाल्ली आहो आणि ते डॉक्टरच्याच जावं लागल राव ओवा खावा लागल तुमच्या घरी कधी उठवल्या का पंक्ती नाशक्या
आमच्या घरी पंती विषय पेडा देऊ नाही तर आखी गोळाची टेप देऊ प्रेम किती हे बघितलं पाहिजे सुभाषराव काय करता गावाचं राहता का कुठं करता तुम्ही गुड न्यूज आपल्या मित्राच्या घरात म्हणजे आपल्या घरात मिळत झाल्यासारखी काय खरेदी केलं काय बाळदाजी रामभाऊच्या तर गुड न्यूज आहे रामभाऊ आणि गुड न्यूज बावळा काय बाळासाहेब सकाळी नाके गावाला येडा दिला पेढा वाटत 5 किलो पेढा आणलं 5 किलो वाटलं असेल 5 किलो पेढ ही पेढा दिला त्याच्यावरच कळत 5 किलो वाटलं का किती वाटलं मागच्या आठवड्याचं म्हणत होतं माझं गाणव लय जीव आहे माझ्या पोरासारखा गाणं आहे आता गाणव पण जीव आहे माझे गुड न्यूज माझे काय प्रयत्न करूनच कर रामभाऊने असलं लगेच तुम्ही वाटणं घालू नका तुम्ही सुभाषराव अहो तसं नाही भावना किती माझा मित्र आहे माझा तो तुमचा मित्र तुमच्या का पोटात दुखतंय माझ्या पोटात कप्ती बाणा सोडायचा सुभाषराव माझ्या नाही पोटात आनंदाचा सभागाचे बाळासाहेब आहे खरं काही गाडीवर स्वतःच्या पेट्रोल टाकला फुल केले आग्या गावात पेड वाटते चला जा तो मला दुसरं काय सुचत नाही ढवळे जेवणाचा कार्यक्रम आहे एकटा खर्च करणार आहे 15,000 रुपये गुलाबजामचं जेवण देणार आहे 15 वर्ष देणे थांबला 15,000 रुपयाचं मी जेवण देणार आहे चला चला छोट्या रामभाऊजी बर का कस आहे आपल्याला पण खात्री करावं लागेल खात्री अहो बाळासाहेब तुमच्यावर पण विश्वास आहे आमचा पण शेवटी खात्री पण केली पाहिजे का नाही अहो विश्वास आलो नाही आले आहे पुढे तू मागचं न्याडी मागच्या तर अक्कल नसावं त्याच्या गाडीवर बसून फिरत या आपण त्याच्यावर लक्ष ठेवा त्याच्या बापाने केलं पाहिजे काम का आपण आयला पण जाऊ दे त्याचा निर्णय रामभाऊचा असेल आपण काय वाईट म्हणायचं नाही चांगलं म्हणायचं आणि एक लक्षात ठेवा गणाला दिवस नाहीत राहू येणार चांगलं कसं सांग बाय झालं तुमचं सुरुवात झाली अहो तुम्हाला तसं वाटतंय राव आमच्या मनात त्यांच्याविषयी प्रेम वाटते चला असू द्या त्यांनी निर्णय घेलाय योग्य निर्णय आपण समजायचं बघू रामभाऊला विचारती मागू की ऐका लोकांचा पाण्याचा विजेचा प्रश्न फक्त आला नाही पाहिजे मी काय करतो रामभाऊला आपण पार्टी मागू आयला दुश्मन असला ना तर मित्र आहे राजकारणात दुश्मन तर का आम्ही तू एक गोष्ट लक्षात घेतली का गाढवाच्या माग आणि गणाच्या पुढं लोक आता आत बिल उभं राहतात त्यांना माहिती कधी बिलात आणू शकतोय तुझा दर्रा तेवढा झालाय आता गावात दर्रा झालाय म्हणजे ह्याच्या माग आपलं पूर्वीचं वलय लय मोठे या तुला माहिती आहे का तू मिनी भाऊ आहे मिनी भाऊ हा ना लक्षात घे भाऊ नंतर ना गावात फक्त तूच हा ना फक्त इकडचा या दर्रा टिकून ठेवायला तुला जमलं पाहिजे भाऊ मी ना हे सगळं नॉलेज आहे ना म्हणजे पूर्वी आमच्या खानदानापासून ही नॉलेज माझ्याकडे चालत आली मग त्याच्यामुळं ना एक माझं सुद्धा वेगळं वलय मला निर्माण करायचंय म्हणजे मी बघतो या म्हणजे कसं भाऊनी जे केलं तीच मला पाठीमाग त्याच पावला पाऊल टाकून पुढं चालायचं अध्यात्माच्या 2-4 गोष्टी ऐक बस काय असेल की अर्धी यावाशिवाय काय या दुनियेत बस जरा राहिलं की बर दुसरा एक विषय काल कीर्तनाला गेलो होतो बाजाच्या गावात कीर्तन होत महाराजांनी 1 नंबर कीर्तन सांगितलं बरं सडवा त्याच्यावरनच गेलं बरं का पण त्यातलं एक उदाहरण मला लय पटलं महाराजांनी सांगितलेलं कीर्तनकार महाराज म्हणत होते त्यांनी रामायणातली गोष्ट सांगितली की ज्या वेळेस दशरथ राजाला आरशासमोर उभा राहिला आणि दशरथ राजाला दिसलं की त्याच्या दाढीचा एक केस पिकलाय तर त्यांनी लगेच निर्णय घेतला की रामाला राज्याभिषेक करायचा आणि रामाला गादीव बसवायचं तसं मी विचार करतो तुम्हाला तेवढंच आवडलं बघ तसं मी विचार करतो आमच्या भाऊची दाढी कधी पिकायची रे तुला माहित नाही भावायला गपचूप मध्ये क्लब करत असेल बघ जे करणार ती भाऊ ओरिजिनल करणार असं क्लब बिलप करणार माणूस आहे वय आता तुला सांगून करणार आहे सगळ्या गोष्टी आहे ना लक्ष नसेल बरा सगळं जाईल ना माणसं वाटते दर छोट्याला स्टँड लाव छोट्या फिरायचं म्हणजे लोकमचं काम आहे बाकीचे विचार बस जाऊ नका तुम्ही
गाडी घेतली गाडी गाडी घेतल्याबद्दल पेड असेल काढीच नाही का पटापट आण आनंद साजरा करायचा सरळ करायचा छोट्या तर अतर हे काय लावले अवले जाऊन द्यायचे अजून गावभर वाटायचं ते खा तुम्ही आपण आनंदाची बातमी तर सांगा चाल का नाही बाप होणार बाप अरे वा कोण भाऊ आमचा अरे तुझा भाऊचा गुड न्यूज आहे जर तुम्हाला घरात असता का कुठं असता कसला आनंद झाला मला मला दिला आनंद झाला आता बहीण येणार ना मला राखी नव्हती भाऊने काय तर हे आम्ही नियोजन केलं असं नाही 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 गाणं नाराजच नाही काय संसाराच्या खेळात सगळ्याला स्वातंत्र्य हे रामभाऊ चांदन आपण सगळ्यांनी मान्य करायचा हा झालं असेल झोपेच्या नजर पाहून आनंद भाऊने नियोजन केलंय म्हणजे एकाला दोघं म्हणजे फुडतो बी काहीतरी नियोजन असेल ना भाऊच गाणं एकटा कसा राहील ना म्हणून एकाला दोघं पाहिजेत हे का नाही तस भाऊ चुकीच घेणार नाहीत कधी झालं असेल असं ते आता काय हा वाटा वाटा पेड वाटा गावात चांगलं गाडी चांगलं झालं पार्टी पाहिजे दिसत चांगली पार्टी तू मस्त झालं बरं का भाऊ चांगलं केलं तरी तुला जमत का ना रे नीट जा बाळू काका बाळू मागलंय बाळू काका नाही फिरला गावात तरी चालतंय बाळू काका चाललं जावं की बाळू काका कशाला गाडी गाडी घेतली कशाला रे अण्णांनी पैसे दिले तर पाठवून मला 5000 पटेला काही चालू करून ती गाडी टाकायला लागेल काय बाळू काका बर मित्रांनो पार्टी देतो की जंगी पार्टी झाली तर पार्टी आहो माझा शेवट भाऊनी एवढा मोठा निर्णय घेतलाय म्हणजे आमिर तुला तर माहिती ना विचारपूर्वकच घेतला संध्याकाळी मग उद्या हो हो चला जावा जावा तुम्ही उद्योगाला जावा गाडी लाव स्टँड अण्णा राम 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 भाऊ आपला बर बर पुढारी पुढारी गुड न्यूज आहे गुड न्यूज पेड पेड देतोय पेड हो पेड घ्या पेड ए परा तुला 15 राम भाऊ 15 वर्षात ना गुड न्यूज हो 15 वर्षात ना 15 वर्ष प्रयत्न चालले होते बर आता शिकी यश आलं आता वय हो बरं काय मग आपलं काम नाही होय त्यांच्या आनंदात सामील व्हायला बर मग मित्र आहे माझा हो राम भाऊ बर बर तो पुढारी त्याचं साठ कमावणार नाही जाऊ मी सगळ्याला सांगा करत बर बर सकू मावशीला पण म्हणा बाळासाहेब आलता बर बर सांगा तिला मावशी नाही तर माझ्या नावाने बोंबलं मोठ्याने होय बाबा हा तिला रागाची सकू मावशी चला
जा ओ अण्णा अजून मला अख्या गावात सांगायचंय. बर बर नाही का ये छोट्या हे रामभाऊ माहिती का? हा माहिती की तुमचं वडील नाही तर मग कोणते आपलं पुढारी. हा गुड न्यूज आहे लका. किती वर्ष झाले? 15 वर्ष. तुमच्या वर्गातच होते गे रामभाऊ. गावाला पोटारी गावाला वाटायचे पेढा कद्या काम कराय. हा किती भाडं होते त्याचं? काय होत 2000 डबळ जेवणाचा फोटो काढायचे आपल्याला काय आज लगेच घालायचं मला सकाळीच कळ. बर बर येतो येतो दोस्तासाठी. त्याला काय किती बाय बिल होत? 2000 रुपये घेऊन टाकतो लगेच. तू आता नाही नाही नंतर द्या लगेच यायचं. माझ्या डोक्या मारा मला आचारी सांगायचंय मंडपाला सांगायचंय हार गजरे सांगायचंय संतकडे चालूया पवाराचं संत्या मित्र माझा लय आनंदाची बातमी. 15 वर्ष माणूस युद्ध खेळत होता तेव्हा आताची लढाई जिंकल्या. किती पैसे लाख रुपये मी देतो काढू का फोटो तिथं या ते तुम्ही हे महत्वाचं नाही तिथं मोठी ऑर्डर आहे तिथं या 4 वाजता बरोबर मी चालू मंडप सांगायला. सुभाषराव तंटा मुक्त गावचे अध्यक्ष सुभाषराव. काय भांडी वाजताय काय? नाही भांडी काय झालं बगीचा. हा वा 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 काय म्हणता? काय नाही लय असताय. झालं की काम कळलं मला कालच कळलं की झालं एकदा पण थोडं लेटच झालं रामबाबा. अहो लेट का होईना पण झालं ना. झालं झालं बर. प्रयत्नांती परमेश्वर जे रामभाऊनी स्वप्न बघितलं जे कष्ट केलं त्याला आता फळ आलं. आलं डॉक्टर सगळं व्यवस्थित म्हणलं ना डॉक्टर. अहो डॉक्टर राजा माणूस आहे अशी जळग म्हणजे फसवणारा माणूस नाही. एक नंबर काम केलं त्यांनी. आता बघा रामभाऊची क्रेज अगोदर जेवढं वजन आता डबल वजन वाढणार. झालं पण थोडं ते उशिरा झालं बरं का म्हणजे उशिरा. जाऊ द्या सुभाषराव गणाचा तरी फायदा होईल का नाही. मग आता रामभाऊ पार्टी कधी पार्टी चला की डॉक्टर कर कशाला डॉक्टरला भेटू आणि तिथंच पार्टी पण करू. डॉक्टरला कशाला भेटायला? अहो चला की कसं काय त्यांच्याकडून बी रिपोर्ट घ्या की कोणाला रिपोर्ट घ्या की तुम्ही पण डॉक्टर कडून कसं काय म्हणाव. नाही मला गरज नाही मी आहे त्याच्यावर समाधानी रामभाऊ. तुम्ही ना गाव लेवल आणि गावातच घरापुरत बघणार मला असं ब्रॉड माइंड विचार करा. पण मला गरज नाही ना रामभाऊ. असू द्या मी आहे त्याच्यावर समाधानी. बस का? हो बस बस भाऊ बस. हा तशी काही गरज नाही तुम्हाला म्हणा. पण आहे आमचं कुटुंब आहे ना तेवढंच समाधानी आम्ही. असं ना मला आहे ना लोक नावं ठेवतील म्हणताल रामभाऊनी काहीच केलं नाही भविष्यात. पण मला गणाचं थोडं काय गणाचं अवघानाला आहे ना रामभाऊ अवघानासाठीच चाललंय सगळं. हा अवघानाची सुद्धा ताकद वाढणार आता असं काय करतात. रामभाऊनी तर वाढवलीच बघतो की सरपंच म्हणतो अरे बघा रामभाऊनी 40 वयात जर काय ठरवलं ना
काही करू शकतो, प्रगतीची उंच 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 शिखर गाठू शकतो. आला राम भाऊ लज उड्या मारायला लागला, तुम्ही तरुणच झाला. एनर्जी आली, एनर्जी कळली आम्हाला. काय बरं कळलंय काय, आता तुम्ही एवढी बारीक काम करताय म्हणजे काढायला का गावात कळलं म्हणजे सरपंचाच्या घरी कळणार असं होईल का? तुम्ही कितीला फोन ठेवा रामभाऊ, कळलंय मला पण. माझी बातमी तुमच्यापर्यंत आली म्हणायची, आली म्हणून तर म्हटलं आता चला काहीतरी पेढे वगैरे घ्यावे. पेढ देणार ना, पेढ देतो, बर्फी देतो, पार्टी देतो. सुभाषराव जाऊ द्या, सरपंचाला सुद्धा देतो. पण अख्ख्या गावाला कौतुक झालं रामभाऊ तुमच्या गुड न्यूज. मग त्यांना वाटलं असेल, कळलं नाही पहिली मला बातमी कळली. अरे रामभाऊनी ज्यावेळेस प्रगती करेल ना सुभाषराव, त्यावेळेस अख्या गावाला माहीत होणारच की रामभाऊचं कामच धडाकेबाज असतं. उगाच नाही तुमच्या सरपंचासारखं सतत लेट. काय करायचं आता? तसं ह्या प्रोजेक्टला सुद्धा मी लेट झालोय बरं का सुभाषराव? नाही असं नाही, पण मी अक्षरशः 15 वर्ष तग काढला तेव्हा ती यश मिळले. पण प्रगती तर केली ना तुम्ही, गुड न्यूज भी दिली, हे महत्वाचं आहे ना. चालतंय चालतंय येऊ का? नाही तर आमचा सरपंच. अजून प्रगती काय केली पाहिजे काय त्यांनी? काही सरपंच काय नाही, आता जाऊ द्या, काही घरातल्या गोष्टी सांगण्यासारख्या नसत. ती नाही प्रगती करू शकत, ते तिथेच राहणार. गावशी गावशी वहिंडून कुठे प्रगती होते वहिनी? आहेत आता 2 लेकरं आपलं त्याच्यावर समाधान मानायचं. हा ते सोन्याचा टाळ मानायचं असं. पण चल चहा बी पिऊन जा की काय, आता सुभाषरावच्याच घेतलाय आणि दुसऱ्या कामाकडे. नाहीतर म्हणताल एवढ्या मोठ्या सरपंचाच्या घरी गेली पण चहा सुद्धा विचारलं नाही. पाणी पितो ना. सरपंचांचा फोन झाल्यावर सांगा, आलते दोघं पण चौकशी करत होते. सांगा सुभाषराव. हा रामभाऊच्या प्रगतीची चर्चा अख्ख्या गावभर झाली राव. आता होणारच की सुभाषराव. हा अशी जर माझ्या प्रगतीची चर्चा गावभर होत असेल ना, मी अजून प्रगती करणार. यडबीड लागलं काय तुम्हाला? काय तुम्हाला भगवान आहे काय? असं होईल कसं? असं होईल मग काय? जाऊ द्या की माझ्या प्रगतीचा विस्तार वाढ होऊ द्या. तुम्हाला जसं वय वाढलं तसं काय तरुण व्हायला लागलाय तुम्ही सुभाषराव. कुछ बात ऐशी करो, कुछ काम ऐसा करो की दुनिया मी फेमस हो जाय. रामभाऊचं काय म्हणत तसं असतं दर्जेदार. चल बघा आता नव्या बोलत दिली, नव्या जोमाने कामाला लागतो. बघत राहसान बघत चला. भिंगरी फिरती या घर घरान, भिंगरी फिरती या घर घरा, फिरती या घर घरान, भिंगरी फिरती या घर घरा. राम भाऊ ले हवे तर हे काय झालं? पाहिलं कळली आम्हाला गुड न्यूज तुमची. गुड न्यूज कळली मग आईला म्हणलं किमान विरोधकांपर्यंत तरी ही बातमी पोचू द्यायची नाही. अहो एक लक्षात ठेवा, विरोधकाची बातमी ही तुंबूत काढायची माहिती या आम्हाला कळतो. त्याशिवाय कामं काय तुम्हाला? दुसऱ्याच्यात काय चालले, गावात काय चालले, ह्याच्याशिवाय तुम्हाला काय दुसरा नादे? मग तेच लक्षात ठेवायचं असतं ना, विरोधकाची कुठली खोबी महत्वाची काढून घ्यायचं. पण एक करा, घनावी लक्ष असू द्या आता, नाही तर उगणेचं पोलाला राबवून घ्या. चाल महाराष्ट्र केसरी करायचं ठेव. चाल एकीकडे म्हणायचं प्रगती करा, मोठं व्हा आणि घराघरावर लक्ष द्या. माझं माझ्या घरादाराव पण लक्ष आहे आणि मी प्रगती करणार त्या टार्गेटवर पण लक्ष आहे. मला सांगायची गरज नाही कुणी, रामभाऊ जगाला तत्वज्ञान शिकवणारा माणूस. रामभाऊला लुंग्या सुंग्यानी सांगायचं नाही संजीव शेठ. म्हणजे आम्ही लुंगे सुंगे आयला प्रगती केली म्हणून तुमचं कौतुक करा आलो, तर तुम्ही आम्हाला लुंगे सुंगे. कसं आहे खरं बोलले की सख्यायला राग येतो. तुम्ही तर विरोधात पडला, असू द्या दिन पार्टी कळलंच ना तुम्हाला असं तसं. पार्टी जंगी झाली पाहिजे होणार. हा नाही तो एक कोंबडी कापायचा आणि त्याच्या थोडी काय लावायचा तसं काय करणार? मला हेच गावातल्या लोकांचं कळत नाही, जे स्वतः कृती करतात त्याच पद्धतीने कृती इतरही करत असतात असं त्यांना वाटतं. नाही नाही रामभाऊ तसं नाही, आम्ही तसं नाही करत. बचकणी असतं असतात असं. दुसऱ्याच्यात गेल्यावर बचकणी खाता आम्हाला माहित आहे. जा जरा मला कसं रिहर्सल झाली जरा, मी माझं एक व्याख्यान आहे परदेशात की काय सूर्य का पृथ्वी स्वतः भोवती फिरता फिरता. हो रामभाऊ जाऊ द्या जाऊ द्या. मुळे खातो तर त्याचा परिणाम कसा? भिंगरी फिरती या घर घरान. माझ्या प्रगतीची बातमी गावभर झाली. रामभाऊ काही म्हणा मत, ह्या उतरत्या वयामध्ये तुम्ही यशाची चढती कमान शेवटी गाठलीच. पाटील
रामभाऊनी मनात आणलं ना काही घडू शकत नाही घडत अहो देवाची करणी त्याला नाराज पाणी अशीच घटना झाली नाही मी प्रयत्न सोडला ना अक्षरशः तुमच्या माहितीसाठी सांगतो डॉक्टर कडे मी 10 ते 15 वर्ष पाठपुरावा केला त्याच्यामुळे यश मिळते प्रयत्न जिद्द आणि चिकाटी याच्या बळावर तुम्ही यशस्वी झाला म्हणजे आणि तुम्ही मला काय वयस्कर समजू नका नाही 40 गाठली म्हणजे उलट ही उमेदीचं वय असतं हाय 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 उमेदी कुछ करणे का वय असतं तरुण पोरांनी तर निश्चितपणे चांगल्या काम करण्यासाठी प्रयत्न केलाच पाहिजे पण रामभाऊनी का प्रयत्न सोडावेत अखेरपर्यंत अहो मी बी अंधारात होतो बाळासाहेबांनी मला हे गुड न्यूज सांगितली असं काळीच भरून आलं म्हणतो का बस तुम्ही अंधारात म्हणजे लाईट बिल थकलंय का नाही 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 अहो ही गुड न्यूज आहे का हे मला माहित नव्हती ना बाळाला मी म्हणलं बरं का सांगू नको पण त्याचा जीव राहतोय वय त्याला वाटलं की मित्राची प्रगती होती त्याला वाटलं असेल सांगाव तरी मी सांगितलं होतं नको सांगू असू द्या की गोष्ट लपते का पाठी लपती आज ना उद्या कळणार कोंबडे झाकलाय म्हणून काय दिवस उगाच राहतो का तेवढं असं ते जाऊ द्या असू द्या माझ्या आनंदात तुम्ही आनंद मानला ह्या सारखं रामभाऊला सुख काय असणार अहो म्हणून सकाळ सकाळ तुमचं चहा पाजून तुआण गोड केलं दुसरं काय असू द्या चालतंय असू द्या असंच आमच्या आनंदात सहभागी हाय आनंद वाटतो अहो रामभाऊचा आनंद म्हणजे अख्ख्या गावाचा आनंद आहे तुम्हाला वाटले का तुमच्या कुटुंबामध्ये आनंद झालाय फक्त जळू नका आणि जसं आमच्या तोंडावर गोड बोलता ना तसं मागे बी बोला आणि मला जर कळलं ना माझ्या विरोधात कोण काय बोलतंय तुम्हाला माहितच आहे खानदानाचं आहे आता तर काय बेतच नसतो आता तर चला येऊ का या ओके आईला सगळं बरोबर झालं पण जरा उशीरच झाला हसऱ्या झाले ना दुधात साखर शेवटी पडलीच काही मनावर का छोट कुटुंब सुखी कुटुंब चांगलंय छोट कुटुंब ही चांगलं आहे छोटं कुटुंब पण भाऊ तुम्हाला 2 दिवस झालं विचारायला म्हणतोय मला बाहेर न कळलं पण तुमच्या दोघा कोण अपेक्षा होती मला की तुम्ही दोघांना सांगाव म्हणून अरे राजा जे काय करतोय आम्ही तुझ्यासाठीच करतोय ना माझ्यासाठी भविष्याचा विचार करूनच चाललंय सगळं गाना तुझ्यासाठीच चाललंय तुला सांगणार होतो का ग हो मग काय बरोबर आहे मला सांगणार होतो तुम्ही तुला बाहेर न कळलं काय बाहेर न कळलं पण भाऊ एवढं तुम्हाला व्याप असताना कसं काय एवढं तुम्ही नियोजन अरे बाळा तुझ्यासाठी करावं लागतंय इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट घ्यायला ताकद मिळली पाहिजे अरे माझा लय दूरदृष्टिकोन असतो दूरदृष्टिकोन त्याच्यामुळे प्रगती होती माणसाची मला वाटलंच तरी बरं का माझ्यासाठी तुम्ही बहीण एखादी पाहिजेच होती मला काय अरे बहीण पाहिजे काय ज्यांना कुठल्या तरी एखाद्या गावातल्या मुलीला म्हणायचं तू माझी बहीण आहे राखी बांधायची भाऊबीजीला जायचं काय बिघडते अबा कुठल्या बहिणीला मी काय म्हणतो या गावभर जी गुड न्यूज कळली ती बाहेरनंच कळली हीच मी तुम्हाला सांगतोय की मला तुमच्या दोघांकडून अपेक्षा होती कळावं म्हणून पण मला ही गुड न्यूज बाहेरनं कळली कसली गुड न्यूज तुम्ही फादर होताय आणि काकी मदर होती मी ब्रदर होतोय काय नाही आम्ही जी विचारतो काय वही मलाही माहित नाही मला आत्ता कळलं याच्याकडनं मग मला माहित असणार आपण मला माहितच नाही मला आत्ता गाणं बोलला ना तुमच्या समोरच हे गाणं व्यायाम करताना डोका बिका पडलाय का काय अहो भाऊ तुम्हाला काय माहिती बाळगाकाने एका गावभर पेढा वाटल्यात मला बी त्यांनीच पेढा दिला की रामभाऊकडे गुड न्यूज आहे म्हणून तरी मला वाटलंच होतं बरं का की भाऊ असं नाही काय बी मनात विचार घेणारा दुसरा काय हे गाणं मला कच्चा समजू नको ना का बरं का कच्चाच नाही भाऊ अरे मी मनात आणलं तर काही घडू शकतं तू नको मला समजू पण मी खास तुझ्यासाठी हे सगळं केलं नियोजन अहो पण सगळं गावभर आता ही चर्चा झाली भाव अरे येड्या बारामती मध्ये आमचे डॉक्टर आहेत जळक त्यांच्याकडून मी फ्लॉट घेतलाय तुझ्यासाठी 5 गुंठ्याचा तिथं जागेची अडचण होती सगळ्या त्या अडचणी दूर झाल्यात आणि माझं 10-15 वर्षाचं स्वप्न बारामतीत फ्लॉट घ्यायचं होता ते साकार झाले आणि तू अफवा विश्वास झालोय सुभाषराव आले या सुभाषराव या आणि ही तर खरंच माझ्यासाठीच आनंदाची बातमी आहे
गुड न्यूज झाल्यापासून तुम्ही काय गावात फिरकला जाता? गुड न्यूज सुभाषराव, मला आता गुड न्यूज च महत्व कळलंय. सुभाषराव मला म्हणते रामभाऊ तुमच्या गुड न्यूज आहे का? इथं सांगतोय बाळ्या पेड वाटतोय, पाटील मला हिणवतोय, संजय मला म्हणतोय, येता जाता पोहरं मला म्हणतात रामभाऊ गुड न्यूज आहे. मी बी आपलं मोठे मना म्हणतोय गुड न्यूज आहे. आनंद होणारच की आपल्या जवळच्या माणसाच्या घरात गुड न्यूज असल्यावर आनंद होणारच की. आता त्या गाण्याच्या विचारावर किती आनंद आहे बघा. खरंच गुड न्यूज पाहिजे होती तुला कळलं असतं. ज्याचा त्याला राव बरं ते मध्ये माझंच खरं. चिमण्या होत्या खाली लोक त्याने कुठे द्या हाय की काय बाळू. एवढा मोठा पराक्रम केला मित्राने माझ्या चुलता म्हणत आहे मी. बघा सुभाषराव बघा दोन दिवस तुमच्या असल्या गुड न्यूज मुळे मला जीव गेलोय. आताच काय काय झालं पाळणा बघण्याची अर्थ झाली माझी. पाळणा बघून ह्यांना किती हसू आलं उकळ्या फुटल्या. बाळू तू चुलता म्हणणार मला द्या आनंद होणार असं कर. माझी बाई म्हणत होती मला त्या झोक्यात बांधायची झाडाला बांधायची माझी आई. मी असले पळण्यात बसलो नव्हतो. आणलाय तूच बसू का? धोका देता का तुम्ही? आणला तुम्ही काय करा माहितीये का? आता गर्भधारणेची पुस्तकं वाचा सर्वात करा. तुमचा कमी मेंदू पोर सुद्धा तसलंच होणार आणि पळण्यात बसायचं चालाय. पोरासाठी आणला आपल्या बाळासाठी. बाळू ए बाळू अरे माझं हे एवढं मोठं बाळ असताना गणा बाळ काय गरज आहे मला बरं. आणि आपोआप सरत बसायला लागा खुशाल गावामध्ये लाज वाटायला पाहिजे. रामभाऊकडे गुड न्यूज आहे, रामभाऊकडे गुड न्यूज आहे. ठीक कार्ट नाही बसाल का तुझ्या? बोलू नका जो माझा माणूस आहे. मला बोला काय पेड वाटतं आहे त्या गावात? 10 किलो पेड वाटल्यात. मी विचारलं तर तुम्ही कसं म्हणलं गुड न्यूज आहे रामभाऊ? मी सुद्धा घरात आलतो ना ह्यांनी सांगितलं गुड न्यूज आहे म्हणून. वहिनीला बोला खोटं बोलला ना वहिनी कधी हे माणूस लाभार बोलतो. तिला बोलवायची काही गरज नाही सुभाषराव. विषय तोच चालला होता आमचा की काय झालं डॉक्टर कडून मी प्लॉट घेतलाय आणि त्याच्या गुड न्यूजचा विषय चालला होता. 10-15 वर्ष माझे प्रयत्न चालले त्या तसे सक्सेस झाले. ह्याने अर्धवट बातमी ऐकली गावभर चर्चा पसरवली. सरपंचाची बायको सुद्धा मला म्हणती भाऊजी लय गुड न्यूज आहे. बाळ काका म्हणतात 15 वर्षात न रामभाऊला तपश्चर्या फळाला होगा ना आता कोणाच्या पुढची गुड न्यूज असल्या. बाळू तू पाळण्यात झोप मी धोका देतो तुला बरं असू दे आमच्या गणाला उपयोग होईल. असू दे गणादेवराव मामा तुमच्यासाठी आणलाय मी. असू दे बाळू गैर समजत नका होईना समजत ना त्याच्यातून प्रेम दिसलं. सुभाष माघारी देणार नाही सुभाषराव बाळा. समजा मी माघारी पाळणा दिला आणि उद्या काय वाढवला तर म्हणून ठेवून जा काही घडू शकत. पण एका शब्दाचा अर्थ किती झाला बघितला? 10 किलो पेड वाटलं राव पैसा माझा सगळा वाटलं की ते अजून पोट फुगलंय ती वसरलंच नाही. तुम्ही जी पेड दिलं का आम्हाला ते वसरलं नाही अजून पोट. सुभाषराव काय राव तुम्हाला मुठीने दिलं तरी पुरणार नाही. मुठीनं ते एवढस दिलं त्याच्यात प्रेम होत आख्या गावाला पेड पाहिजे. पण असा मित्र खरा मी पण आजपर्यंत बघितला नाही. गाण्याला बघे बाळू भाव येणार नाही समाजावगा डबल खोलला. हृदयावर आवडा मोठा दगड टाकल्या हिडत होतो गावावर मी. बहिणी आम्ही झालं आपलं आपली शंका दूर झाली पण गावात आपोजी पसरल्या तर ती कोण राहणार? बाळू ज्याचं त्याने नेस्ट तू करू बरी जाऊ बाळू तसं काय रामभाऊ अजिबात तसलं फालतू काम करणार नाही. ए बाळ्या ही बरं तू फालतू काम करायला बसला. अरे माझ्या मित्राच्या गावात पाहुणा येणार म्हणून आणलं रामभाऊ. ए बाळू मित्रासाठी तेवढे राजा बाळासाहेब पेट्रोलला पैसे देतील की तेवढे पैसे देतो बाळू. घरी घरी जाऊन सांग राजा सांगा भाऊ आता पाहिजे बघा लवकर तुम्हाला पाल हलवायचं भाऊ खरंच रामभाऊ
बरोबर केलं घेऊन हिंडत होत कदाचित झाला बाळासाहेबाचा गैरसमज ती वेगळीच गुड न्यूज ऐकली त्यांनी पण त्यांनी खर्च बघा ना 5 किलो पेढे वाटले पाळणा स्वतःच्या पैशाने आणला पेट्रोलला पैसे मित्र असा होता रामभाऊ खरंच बाळासाहेबांच्या बरोबर आहे सुभाषराव यांनी मी त्यांचं प्रेम पण कळलं आणि गाणा गैरसमज करायचा नाही अरे तूच माझं लेकरू आहे आता काय मी मनात आणलं तर काही गाडू शकतो पण पण मी गाण्यासाठी तसं करणार जागा ना घरात ठेव पहिल्या दिवशी वाजली घंटा साऱ्या नगरामध्ये